नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन विथ विराट पवार या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट घेणार आहोत, ज्यामध्ये आदिवासी विकास विभाग अमरावती आणि नाशिक शिक्षक भरती या संबंधीची महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे ही माहिती तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करायला आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटनही क्लिक करून ठेवा, कारण त्यानंतरच तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे अपडेट्स, त्याचबरोबर शिक्षक भरती संबंधीचे अपडेट आणि येत्याही शिक्षक भरती संदर्भातील अभ्यासाचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध होतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण आदिवासी विकास विभाग अमरावती यांच्या मार्फत माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम आणि उच्च माध्यमिक शिक्षक अधीक्षक गृहपाल या पदांकरिता 95 पदासाठीची ही भरती प्रक्रिया होणार आहे. आणि महत्वपूर्ण बाब म्हणजे ही ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आहे, ज्यांचा अमरावती येथे म्हणजे ज्या यवतमाळ नांदेड या ज्या ठिकाणच्या विद्यार्थी आहेत स्थानिक रहिवासी यांना इथे ऑनलाईन अप्लाय करता येतं. ST कॅटेगरी सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज सर्वने फक्त ST कॅटेगरीचे उमेदवार यांनी आपला ऑनलाईन अर्ज दिनांक 6 जानेवारी 2019 पर्यंत पाठवणे अनिवार्य आहे. अशा पद्धतीने आपण आदिवासी विकास विभाग अमरावतीची माहिती घेतली. त्यानंतर आदिवासी विकास विभाग नाशिक भरती ही सुद्धा होणार असून येथे 773 प्लस जागा निघालेल्या असून पदाचे नाव आणि त्याचे तपशील पुढील प्रमाणे सांगता येईल. पदाचे नाव आणि विभाग अमरावती, नागपूर, नाशिक आणि ठाणे या विभागामध्ये प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमासाठीच्या जागा, प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या जागा, माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या जागा, माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या जागा आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षकाच्या जागा अशा एकूण जागा निघालेल्या आहेत. ही आपण माहिती घेतली आदिवासी विकास विभाग नाशिक भरती संदर्भात. शैक्षणिक पात्रता म्हटलेल्या प्राथमिक शिक्षकाकरिता मराठी माध्यम 45% गुण पाहिजेत, 12वी उत्तीर्ण DED किंवा DTED आणि TET किंवा CTET उत्तीर्ण असल्यावर चालेल. प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाकरिता सुद्धा तसंच आहे, TET CTET उत्तीर्ण आवश्यक आहे. माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाकरिता 45% गुणासह BA BED किंवा BSc BED पदवी असायला हवी. माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाकरिता 45% गुणा पदवीधरासहित BA BED BSc BED इंग्रजी माध्यम असायला हवं. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकाकरिता उच्च माध्यमिक 45% गुणासह पदव्युत्तर पदवी म्हणजेच MA BED MSc BED अशी अट आहे. आणि वयाची अट 30 नोव्हेंबर 2018 रोजी 18 ते 43 वर्ष या प्रमाणात आहे. तर ST कॅटेगरीच्या उमेदवारांना इथे फॉर्म अप्लाय करता येतो, बाकीच्या उमेदवारांना इथे फॉर्म अप्लाय करता येत नाही. त्यानंतर फी आहे 700 रुपये. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटचा दिनांक हा 6 जानेवारी 2019 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या आदिवासी विकास विभाग शिक्षक भरतीकरिता संबंधित असलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता महत्वपूर्ण व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुमचे या संदर्भात काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाचं जे निराकरण आहे त्या व्हिडिओ मधून होतं का ते पहा. जर नाही झालं तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा, त्यावर आधारित आपण नवीन भागामध्ये ते प्रश्न समाविष्ट करून तुमचा लवकरात लवकर प्रश्नांचं सोल्युशन देण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.